नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. श्रावण महिना सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लोक कुठे जातात, त्याच्यामुळे आपण आजही श्रावणातला पहिला सोमवार आहे त्याच्यामुळे आज आपण आलेलो आहोत श्री वाकेश्वर मंदिर, जे की वाई सातारा रोडवर आहे, वाईपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. सो तुम्ही माझ्या मागे हे मंदिर बघू शकता. आज गेल्यावर आपण मंदिर बघणार आहोत. परंतु पूर्वी जशी किल्ल्यांना तटबंदी असायची, संरक्षित भिंत असायच्या, तशाच तुम्ही माझ्या मागे बघू शकता या मंदिराच्या चारही बाजूंनी अशा भिंती आहेत. आणि मंदिराला जायला रस्ता इथून आहे. सो आता आपण आज जाणार आहोत आणि हे मंदिर कसं आहे ते बघणार आहोत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पेशवे काळातलं, म्हणजे मंदिराचा वरचा जो भाग आहे तो पेशवे काळात कोरलेला आहे आणि अत्यंत सुरेख कोरलेला आहे. त्याच्यावर गणपतीच्या, महालक्ष्मीच्या, शंकर पार्वतीच्या मूर्त्या आहेत. आत जाऊन आपण ते मंदिर कसं आहे हे पाहूयात. इथून तुम्ही बघू शकता इथे गेट आहे, एंट्री गेट आहे. आता आपण आत जाऊयात. सो हे आहे ते वाकेश्वराचं मंदिर आहे. आतमध्ये आल्यावर तुम्ही इथे बघू शकता खूप मोठा परिसर आहे, सगळा वृक्षांनी वेढलेला आहे, त्याच्यामुळे इथे उन्हाळ्यातही थंडावा असतो. इथे समोरच नंदी आहे आणि हे आहे ते वाकेश्वराचं मंदिर. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या मंदिराच्या वरच्या बाजूला बघू शकता भरपूर देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. गणपती आहे. मंदिराच्या चारही बाजूने कळसावरती, म्हणजे काही चारही बाजू आहेत त्याच्या भोवती मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि हे सगळं मूर्तीकाम पेशव्यांच्या काळात, म्हणजे पेशवे जेव्हा वाईमध्ये राहिला होते त्यावेळेस झालेलं आहे. इथे शंकर भगवानांची नागामध्ये बसलेली मूर्ती आहे. मंदिराच्या इथे पाण्याची टाकी आहे, इथे तुम्ही बघू शकता. आता आपण दर्शन घेण्यासाठी आज जाणार आहोत. पाठीमागे पार्वतीची मूर्ती आहे. हा मंदिराचा गाभारा आहे, तुम्ही बघू शकता भरपूर भक्कम पोल इथे आहेत. आणि
जशी ढोल्या गणपती वाईला मूर्ती आहे सेम तशीच मूर्ती इथेही आहे हातामध्ये शस्त्र घेणारी आणि या गणपतीला गणपतीच्या पोटाला नागाने वेढलेला आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे. मंदिराच्या समोरच नंदीचं एक छोटंसं मंदिर आहे. आणि त्याच्या अपोजिट साईडला वाकेश्वराचं मंदिर आहे. झालेलं आहे या मंदिराच्या शेजारी इथे तुम्ही बघू शकता छोटी छोटी मंदिरं आहेत. रुक्मिणीचं आहे इथे एक छोटं मंदिर आहे हेही आहे. सो आता पहिल्यांदा आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊ. इथे आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तुम्ही बघत आहात आणि त्याच्या शेजारी छोटासा तलाव केलेला आहे म्हणजे पाणी साठवण्यासाठी थोडीशी जागा केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता जे की पाणी आपण पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये वगैरे पिण्यासाठी वापरू शकतो. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी आज खूप सुंदर अशी मूर्ती आहे. सांगितलं होतं की या मंदिराच्या चारही बाजूंनी तटबंदी आहेत. तुम्ही बघू शकता मागेही तटबंदी आहे आणि इकडेही आहे म्हणजे पूर्ण तटबंदीने कव्हर केलेलं हे मंदिर आहे. छोटस शिवाचं मंदिर आहे. आणि त्याच्या समोरच मंदिर दर्शन करून झालेलं आहे मंदिराचं. आता आपण या मंदिराच्या डाव्या बाजूला जी कृष्णा माई आहे तिचं दर्शन करून येऊया. या भिंतीच्या किंवा या गेटच्या दोन्ही बाजूला गणपतीची मूर्ती आहे. आणि आपण मगाशी हे जे तळ पाहिलेलं होतं त्याच्यातून हे पाणी इकडे बाहेर जाऊन नंदीच्या मुखातून येऊन इथे बघू शकता तुम्ही नंदीच्या मुखातून येऊन हे सरळ आहे ते कृष्णामाईला जाऊन मिळतं. मंदिराच्या ह्या बाजूला तुम्ही बघू शकता इथे पाणी आहे. हेच पाणी पुढे पुढे जाऊन त्या तळा जे मी तळे दाखवलेले आहे तिथे मिळते आणि ते परत कृष्णामाईला मिळते.